होगी आप जरा बताएं। उन्होंने एक लेटर भेजा है, उसमें 30-32 लोगों का साइन है। उन्होंने प्रतूत की नियुक्ति की है और यहाँ मैंने पहले दिन उद्धव ठाकरे साहब ने जो गठनेता बनाने के लिए जो खत दिया था, लेटर दिया था, उसके ऊपर वो चौधरी आमदार चौधरी करके उसकी नियुक्ति मैंने कर चुका है और बाद में शिंदे साहब ने लेटर भेजा है। लेकिन कानून में ऐसा है, जब पक्ष प्रमुख बोलता है ये चेंज करना है, इसको लेना है, वो कर सकता है। बाकी जो है उन्होंने दिया है उसके ऊपर, शिंदे साहब ने जो लेटर दिए हैं इसके ऊपर मैं थोड़ा अभ्यास करूँगा, क्योंकि वो MLA देशमुख बोल रहे हैं, TV पे आ रहे हैं, मैं अभी घर पे हूँ, उसमें जिस साइन है वो मराठी में है, मैं अंग्रेजी साइन करता हूँ, ऐसा उन्होंने बाइट दिए। तो वो एक है या और कोई है, नहीं है, ये थोड़ा देखना पड़ेगा और बाद में डिसीजन लेंगे। आपके पास जो लेटर आया है वो लेटर एग्जैक्टली किन देशों के अंदर जो आरोप के लिए समझ माझी साइड जे थी इंग्लिश मध्ये आहेत, पत्रावर प्रत्यक्ष मराठी सही आहे, काय सांगाल आहे? एक मराठी देशमुखांनी जे सांगितले का, देशमुख सुरतला होते म्हणा किंवा त्यांनी जे सांगितले सुरतला गुवाहाटीला, पण आता देशमुख हे त्यांच्या गावी आहेत, नागपूरला होते, त्यांनी जे सांगितले का माझी मी सही जी इंग्लिश करतो पण त्या पत्रावरची सही ही मराठी आहे आणि म्हणून माझं त्याच्यात ग्राह्य धरू नये किंवा काय, ह्याच्या बाबतीत त्यांनी थोडंसं एक प्रश्नांकित केलं आहे, त्याच्यामुळे मी ते थोडं तपासून घेतो आणि नंतर माझी खात्री झाल्यानंतर मग त्याच्यावर विचार करू। सर नेमकी परिस्थिती काय, कारण एकनाथ शिंदे यांच्याकडनं सांगण्यात येत आहे की भरत गोगावले ह्यांना आम्ही प्रतोद म्हणून नेमलेलं आहे आणि अजय चौधरींची नेमणूक आहे ती अवैध आहे, किंवा सुनील प्रभू जे प्रतोद म्हणून काढतात ते अवैध आहे, नेमकी ह्यावर आपली भूमिका काय? त्यात त्या तुमच्या कायद्यात पक्षप्रमुखानं गटनेता नेमायचा असतो आणि गटनेत्यानं प्रतोदाची नेमणूक करायची असते, त्याच्यामुळं मुख्यमंत्री महोदयांनी जे ह्यांना सुनील प्रभूंना किंवा शिंदे साहेबांना त्यांनी नेता केला होता आणि नंतर मुख्यमंत्री महोदयांचंच पत्र आहे की आता यांच्या ऐवजी चौधरींना नेमणूक करा। आपको लगता है कि कौन सा पत्र वैध है और कौन सा अवैध है, नियम क्या कहते हैं, क्योंकि आपने भी नियम समझ लिए होंगे, मेरे को बताइए कि क्या कौन सा पत्र आपको वैध लगता है? मैंने जो पहले से ही बोल रहा हूँ, जो CM साहब ने जो पत्र दिया है गठनेता बदलाव करने के लिए और इसके अगेंस्ट सुनील प्रभु को नियुक्ति करना, ये एक्सेप्ट किया है मैंने। अजय चौधरी आपने वो एक्सेप्ट किया और जो एकनाथ शिंदे साहब ने आपको दिया उसमें भी, क्योंकि आपके ऑफिस में ऑफिस ने सिग्नेचर दिए उसमें रिसीव किया हुआ है, इसलिए लोगों को कंफ्यूजन है। ऐसा है, जब कोई लेटर देता है तो जो आपका कार्यालय रहता है वो डिस्पैच, उनमें तो कुछ है अंदर क्या है वो देखने से पहले ये मिला साइन कर देते हैं, वो काम ही है ना उसका, इसके वास्ते ये ऐसा नहीं, ये मैंने एक्सेप्ट किया, उसके ऊपर डिसीजन क्या लेनी है वो मैं अभ्यास करके दे दूंगा। नाही, माझ्यापर्यंत आल्यावर जे आलेलं आहे ते सुनील प्रभू प्रतोद आहेत, इथवरच आलेलं आहे, कारण त्या दिवशीच्या पत्रावर सुनील प्रभूंनी प्रतोद म्हणून सही केली। गटाला मान्यता तुम्ही देणार?
बघतो ना, अजून जर दोन तृतीयांश असतील नसतील हा प्रश्नच माझ्या समोर अजून अनिर्णित आहे. नाही आलेलं नाही. झिरो साहेब, आता एकनाथ शिंदे गटांकडनं एक माहिती समोर अशी की शिवसेनेचं जे पक्षचिन्ह आहे धनुष्यबाण यावरच त्यांचा दावा केलेला आहे, कारण की त्यांच्याकडे 40 पेक्षा जास्त शिवसेनेचे आमदार आहेत. दावा करणं हे त्यांचं काम आहे, त्यांचा इंटरनल प्रश्न आहे. कानूनच्या दृष्टीनं जे योग्य असेल त्याचा निर्णय घेतला जाईल, त्याच्यावर मी कसं भाषण. सर, दावा जो कर रहे हैं तीनों का जो शिवसेना का निशान है वो ऑफिशियली अब क्योंकि उनके पास संख्या बल ज्यादा है और तो उनको वो निशान देना चाहिए, तो उनके पास ज्यादा है. लेकिन आपके मेरे सामने अभी तक तो कुछ नहीं आया. जो आया है ये 30-32 लोगों का साइन, उनमें ही डाउट बोल रहे हैं, तो मैं कैसा बोल सकता हूँ. क्या डाउट लग रहा है आपको, आपने वो लेटर? अब मैंने बोला ना, मैंने बोला देशमुख है और वो सही भी होगा, तो मेरा तो काम है ये सही है या कैसा है, इतना कैसा मैं डायरेक्ट डिसीजन ले सकता. उनको बुलाया जाएगा वो देखेंगे ना. मैं मुझे जब जब मैं उसके ऊपर अभ्यास करूंगा तब मुझे जो लगेगा, बुलाना पड़ेगा या नहीं बुलाना पड़ेगा, क्या और कुछ जैसा ये टीवी में आ रहा है इसके ऊपर तो किसी को ही डाउट लगता है ना. है ना, है ना, मी तेच सांगितलं का अपक्ष आमदार असतील, कारण तुम्ही 32 म्हणता किंवा 35 म्हणता किंवा काय म्हणता ते, पण मग त्याच्यातले कोणाचा अधिकार तिथं पोहोचू शकतो ह्याचा विचार करावाच लागणार आहे, कारण अपक्ष त्याच्यात गृहित धरले जाणार नाहीत त्या संख्याबळात. सर, लेटर एक्झॅक्टली कितने लोगों के सिग्नेचर वाला आपको मिला है, उसमें कितने लोगों का नाम था जिसका सिग्नेचर है? 34. तो नंतरचा विषय आहे, बोलवायचं काय करायचं मला अजून, त्याच्यावरच त्यांनी दिलेल्या याच्यावर कायदेशीर दृष्ट्या काय करावं लागणार आहे ते तपासल्यानंतर मी ठरवणार. ओके, थँक्यू.